आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। काल नियोजित दौऱ्यावर असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी VIP सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली। पाहूयात आपण मंत्री महोदयांची पत्रकार परिषद। खरोखर मराठा समाजाला आरक्षण टिकवून देण्याची जाते वेगळी कॅटेगरी करूनच, म्हणजे ओबीसी कॅटेगरी करून त्यांना आरक्षण देण्याचं मराठा समाजाच्या फायद्याचं आहे असं माझं या संबंधात मत आहे। आणि दरांगी पाटील यांच्या आंदोलनाला, त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, पण अजूनही त्यामध्ये थोडासा त्यांनी बदल करावा अशी आपली त्यांना विनंती आहे। भुजबळांचा ते सातत्यानं म्हणताय की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, फक्त ते ओबीसी बोलून देऊ नका, तुला कोणताही पर्याय निवडा आणि त्याच्यामध्ये त्यांना आरक्षण द्या अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळं छगन भुजबळ आणि दरांगे पाटील यांनी आपल्यातला वाद नेमत व्हावा आणि दोघांनी समंजसपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करावा। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांचा महाराष्ट्र आहे। त्यामुळं दोघांनी मला वाटतं की आरोप प्रत्यारोप न करता सामंजस्याने पुढे भूमिका अशी आहे माझ्या पक्षाची की जात निहाय जनगणना करावी। जात निहाय जनगणना करून प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला जनगणनेअंतर्गत कळेल आणि आमचं आरक्षण हे आमच्या जातीच्या पर्सेंटेज प्रमाणात आहे। शिडुळकाचं पर्सेंटेज 15% आणि एसटीचं 7.5% होतं 1950 मध्ये। त्यावेळेला आम्हाला आमच्या पर्सेंटेज प्रमाणे आरक्षण मिळालेलं आहे, तर आमचं आरक्षण सोडून बाकीच्या प्रत्येक जातीला त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे आरक्षण द्या याच्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे। आणि आमची काय असत नाही, सगळ्या जातीनं आमचं आरक्षण बाजूला ठेवून म्हणजे आमचं आमच्या पर्सेंटेज प्रमाणच आहे। तर आणि आमच्यामध्ये जे आता मातंग समाजाची मागणी झाली आहे की मातंग समाज ज्याला आरक्षणाचा तेवढा फायदा मिळाला नाही आणि बौद्ध समाजाला त्याचा जास्तीत फायदा मिळाला, कारण बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं बौद्ध समाजातल्या मुला मुलींना त्याचा फायदा जास्त झालेला आहे। तर मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवून त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे। त्यांची मागणी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या। तर मी जो आता मुद्दा मांडला की सेन्सस झाल्यानंतर सगळ्या जातींना त्यांच्या पर्सेंटेज प्रमाण आरक्षण द्यायला आमची काय हरकत नाही। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।